आम्ही गोपीनाथ मुंढेंविरुद्ध कशी आंदोलनं केली रमेश परब नरेंद्र राणे या सगळ्यांना माहिती आहे आंदोलनाशिवाय तरुणांना पर्याय नाही तुम्हाला जर वाटत असेल की आपण राजकारणात आलोय लगेच नगरसेवक होऊ लगेच स्टँडिंग कमिटीमध्ये जाऊ आता बारसू सोलगावला जे चालवलंय तिथे पत्रकारांना हाताला धरून अशा बाहेर काढले चला आणि परत इथे दिसू नका काय केलं तमाम पत्रकारांनी काल रात्री काल दुपारी शंभर बायकांना उचललं अख्खा रत्नागिरी जिल्हा बोल फिरवला आणि रात्री बारा वाजता कोर्टात आणून सोडलं हे महाराष्ट्रात कधी अनुभवलंय महिलांच्या बाबतीत कसं आंदोलन चेरडण्याचं कधी अनुभवलंय झालं बारसू सोलगाव मध्ये बारसू सोलगाव मध्ये प्रकल्प न्यायचा आहे तर स्थानिकांशी चर्चा करा स्थानिकांशी बोला खुटनाट पसरू नका की त्यांचा एकही ठराव झालेला नाही माझ्या व्हॉट्सअप वरती बारसू सोलगाव मधल्या पंचक्रोशीनी पंचायत समिती ग्रामपंचायत यांचे सगळे ठराव करून दिलेले आहेत की आम्हाला रिफायनरी नको आहे आणि हे माझ्या मध्ये आहेत स्थानिकांचा जर शंभर टक्के विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करा पोलीस बळाचा वापर करून तुम्ही एखादा प्रकल्प आणू शकत असाल असं तुम्हाला विश्वास वाटत असेल तर ते कदापि शक्य नाही म्हणजे लोकांशी चर्चाच करायची नाही संवादच करायचा नाही स्थानिकांना विश्वासातच घ्यायचं नाही आणि प्रकल्प आणायचा हे बरोबर नाही स्थानिकांचं म्हणणं आहे प्रकल्प आणा पण एखादी आय टी इंडस्ट्री आणा एखादी पल्प निर्माण करणारी इंडस्ट्री आला मँगो पल्प कॅशू म्हणजे जे तिथली उत्पादन आहेत ज्याच्यावरती स्थानिक जनता अवलंबून आहे ते आना तिथे त्याच्याबद्दलही काही बोलायला तयार नाही पण तिथे दमनशाही म्हणजे चारशे पोलीस त्या महिलांना कसे ओढत होते त्या पहिला किती ओढत होत्या आणि आता सोशल मीडियामुळे मेनस्ट्रीम मीडियाने दखल नाही घेतली तरी सोशल मीडियावर सगळंच जात आणि मग आमच्या सारख्याशी बोलतच असतात ते आणि त्यांनीच मला सांगितलं की काल संध्याकाळी पायकांना उचललं पूर्ण रत्नागिरी जिल्हा फिरवला आणि रात्री बारा वाजता कोर्टात आणून सोडून दिलं सत्यजित चव्हाण नावाचा कार्यकर्ताय त्याच्यावर तर अतिरेकी म्हणून गुन्हा दाखल केला तो पुढे गेला नाही ती गोष्ट खोटी म्हणजे खरी पण काल सुद्धा त्याला अटक केली परत सोडला परत अटक केली लोकांवरती तडीपारीचे टाक गुन्हे टाकले असे गुन्हे टाकून तुम्ही कोणालाही दाबू शकत नाही पण माझी तरुण मंत्र्यांना विनंती आहे की ह्या बाबत जोपर्यंत तरुण पेटून उठवत नाही तोपर्यंत आपण फार यशस्वी होऊ याच्यावरती माझा विश्वास नाही मी या सगळ्यातनं गेलेलो कार्यकर्ता आम्ही गोपीनाथ मुंडेंविरुद्ध कशी आंदोलनं केली रमेश परब नरेंद्र राणे या सगळ्यांना माहिती आहे आंदोलनाशिवाय तरुणांना पर्याय नाही तुम्हाला जर वाटत असेल की आपण राजकारणात आलोय आहे लगेच नगरसेवक होऊ लगेच स्टँडिंग कमिटीमध्ये जाऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका